आणि आली तिथं मित्रांनो पहिलीच चिंबोरी बघू शकता तुम्ही. नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत मडवे आणि स्वागत आहे तुमचं पीएम फिशिंग या चॅनलवर. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ आहे गोरे पाण्याच्या चिंबोऱ्यांची, म्हणजे गोड्या चिंबोऱ्यांची. आज आपण त्या चिंबोऱ्या पकडणार पगोल्यांच्या द्वारे. आणि आपल्या पगोल्या बघू शकता, दाखवतो आपल्या पगोल्या झालेल्या आहेत तयार, नवीन कोऱ्या करकरीत. बघू शकता तुम्ही 10 आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. 10 पगोल्या झाल्यात, चांगल्या, भारी, एक नंबर. मित्रांनो हे बघा कोंबड्यांचं पाय, तर पायाने डोचके आणले आणि याला लावायला. बघा पगोल्या, खाना बिना भाजलाय त्यांचा, म्हणजे खाना म्हणजे कोंबड्यांचे पाय आणि डोचका भांडली पगोल्यांना. चालू आहे त्या जागेवर, बघू आपल्याला आता फक्त कालुकपाडाची वाट बघायची आहे. आणि मला एक जण बोलला का इथे 4-5 दिवस अगोदर गावातली लोक आलती दोघं तिघं पगोल्या घेऊन चिंबोऱ्या पकडायला. तर आपला लक कसं आहे बघू, आपला लक आजमाव. तुम्हाला जागा दाखवतो, बघा कशी आहे चिंबोऱ्यांची जागा आमच्याकडे. ही आमची हिला बोलतात पायधुनी नदी आहे आमची, छोटी गोड्या पाण्याची गावातली. या लाईनीला टाकायची आहेत इथं इथं. आणि हा ब्रिज आहे, हा नवीन ब्रिज, तो जुना ब्रिज. पगोल्यांचा पहिलाच उद्घाटन, पहिलीच पगोली आपली. आपल्या 7 पगोल्या टाकून झालेल्या आहेत, नाही किती झाले, 7 ना, 7 3 टाकायचे आहेत.
लाशी राजनेर लाशी पगोली लाशी पगोली मित्रांनो आपण आता निखिल जे किती गोराची गोरा सोडवल्या सगळ्या कारू असतील तर मित्रांनो आपल्या सगळ्या पगोल्या टाकून झालेले आहेत 10 च्या 10 जागेवर वेगळ्या आणि आता आपण येऊ कालोख पडल्यावर अजून उजड भरपूर आहे बघा तुम्ही अजून कालोख पडला अर्धा तास जाईल जेमतेम अर्ध्या तासाने येऊ ही लाईन पूर्ण आपण भरून काढलेली आहे पगोल्यांनी बघू किती आपल्याला चिंबोऱ्या भेटतात बघूया पुढे तर मित्रांनो आपल्या आता टाइम झालेला आहे अर्धा तास आपण थांबलो आणि आता बघू आता पहिली पगोली उकळून बघू काय भेटतं आणि पहिली खाली गेलेली आहे असते ती पण सगळा साफ केला होता गावांच्या पोरांनी खाली आज चालल्या आणि आली तिथं मित्रांनो पहिलीच चिंबोरी बघू शकता तुम्ही मला वाटतंय सातव्याला सातव्याला मुठे बोलतात गायला गोऱ्याचे मोरे वा तर मित्रांनो बघितलेत तुम्ही आम्ही 10 पगोल्या टाकलेल्या तर 10 पगोल्यांमध्ये फक्त एका याच्यात चिंबोरी आली आणि चिंबोऱ्यांना किती म्हणजे कोंबड्यांचे पाय ते चिंबोऱ्यांचा फेवरेट खाना ते लावलं तिथपासून मेहनत बघितलीच असेल पगोल्या टाकेतपर्यंत तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता कॅमेरा पकडायला म्हणजे टॉर्च पकडायला कोण नाही आणि अचानक चिंबोरी बघा एकच आहे एकच चिंबोरी आहे तर मित्रांनो आपल्याला कॅमेरा पकडायला कोण नाही मला एका हातामध्ये आता बॅटरी आणि एका म्हणजे बालदी आहे तरी पण मला पगोल्या कशा आता काढायला लागतील त्या बघायला लागेल कारण का कोण नाही मित्र पण आपला गेला आहे त्याच्या मित्राच्या बर्थडेचा केक कापायला गेला आहे तर बघू आता आपल्याला तुम्हाला डायरेक्ट चिंबोरच दाखवतो त्याच्यामध्ये बघा एकच आहे बघू पुढे काय भेटतंय तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अगोदर ज्या पगोलीमध्ये आपल्याला चिंबोरी आले त्याच पगोलीमध्ये दुसरी एक आलेली आहे तेवढीच साईज आहे टाकायला कशी लागेल ती बघा हे बघा चिंबोरी पळणार नाही का बरे बाहेर चल चल कोणच नाही मित्रांनो सगळे मित्र गेलेत आपले ज्या त्याच्या कामाने एकट्यालाच काय आता करायचं काय व्हिडिओ अपलोड करीन का नाही ते पण नाही माहिती काय व्हिडिओ काढायलाच जमत नाही एकट्याला एका हातामध्ये बघा टॉर्च एका हातात फोन बालदी कशी पकडून पगोली कशी काढू
करतोय जरासा प्रयत्न मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की मित्रांनो लाईक करा, बघा किती मेहनत करायला लागते. मित्रांनो माझ्या दोन पगोल्यांचा खाना पलवला आणि त्याच्यामध्ये मी एका पगोलीला रिप्लेस केली तिथं. हे बघा कोण खात होता खाना पगोलीत, बघा काय आलंय इतना. या पगोलीचा खाना पलवला मी तर मी दुसरी आणून टाकली पगोली. हे बघा कासवला आहे आणि आपण कासव घेत नाही, कासवाला सोडतो पुन्हा एकदा रिलीज. जा बाबा जा पाला बघ किती फास गायब. चिंबुरी नाही आली पण कासव आलता. सोडलाय मित्रांनो आपण पाण्यामध्ये, चला इथं काही चिंबोरी येणार नाही आता, परत तोच कसं होईल त्याच्यापेक्षा ही जागाच बदलूया आपण. चला काय नाही चिंबोऱ्या भेटल्या, फक्त दोनच भेटल्यात, तीन चार उकवण केलं. चला दुसरीकडे जाऊया तिकडे. तर मित्रांनो आपल्याला जास्त काही चिंबोऱ्या भेटल्या नाही, आपण चार ते पाच उकवण केले पण आपल्याला काही जास्त चिंबोऱ्या भेटल्या नाही, फक्त तीनच चिंबोऱ्या भेटल्यात. कारण असं आहे की आपण होतो जरा बाहेर, दरवर्षी पाऊस पडला का पहिल्या फेरीला आपणच जात असतो तिथे चिंबोऱ्या पकडायला, पण यावेळेला मी नव्हतो, मी दुसऱ्या गावात होतो. दुसऱ्या इथं आपला व्हिडिओ शूट चालू होता म्हणून आपल्याला इथे यायला नाही भेटला. त्यामुळे इथे गावातली पोरं गेली आणि त्यांना भेटल्या खूप चिंबोऱ्या, त्यामुळे आपल्याला नाही भेटल्या. भेटल्या तीनच दाखवतो तुम्हाला मित्रांनो. या बघा तीनच चिंबोऱ्या भेटल्यात, मस्त साईज आहे पण तीनच. दरवर्षी मला खूप चिंबोऱ्या भेटतात मित्रांनो. आता तुम्हाला मागच्या वर्षी मला किती चिंबोऱ्या भेटल्या त्याची क्लिप तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतोय, बघा पुढे. तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली आजची व्हिडिओ? व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत आपला चॅनल शेअर करा, व्हिडिओची लिंक शेअर करा. थँक्यू.